तर आहे मित्रांनो, आज आहे आषाढी एकादशी, मोठी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या मायाकडून आणि प्रेमकडून, समजेंकडून, आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर शुभेच्छा दे, चल. माझ्याकडून तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हां, खूप खूप बघा, पहिल्यांदाच बोलली. पण त्यातल्या त्यात पण प्रियंका आज जरा नाराजच आहे. ते नाराज काय तुम्हाला सांगतो, तर उपाशी राहायचं आज एकादशी मोठी म्हणून नाही, तर महत्त्वाचं म्हणजे तिच्या चॅनेलला, त्या चॅनेलला प्रियंका वाघमारे ब्लॉग ह्या चॅनेलला पडली आहे स्ट्राईक यूट्यूब करून. तर ती 7 दिवस व्हिडिओ अपलोड करू शकणार नाही. तर ती स्ट्राईक का पडली तुम्हाला सांगते, यूट्यूबची काय पॉलिसी नेम असतात. तर आमच्या घरी तुम्हाला सांगतो, एक कुत्रं होतं, तर सारखं ते कोंबड्यात आणायचं किंवा कशात दुधात ह्याच्यात तोंड घालायचं, भाकरी हे खायचं, म्हणून आहे म्हणजे त्याला रानात सोडून या. तर 2-3 वेळा मी रानात सोडून यायचो, तर कुत्रं माझ्या अगोदर घरी पोचवायचं. तर असं सारखं व्हायचं, कुठं पण सोडा त्याला, ते यायचंच घरी. मग काय केलं आम्ही, एक आयडिया केली, एक पोतं घेतलं, त्यात त्या कुत्र्याचं पिलू टाकलं आणि पॅक केलं आणि सोडायला गेलो. त्यावर मग व्हिडिओ बनवला होता मी ब्लॉग, आणि तो सोडलं, लय लांब गेलो रानात, सोडलं त्याला आणि निघून आलो, ब्लॉग टाकला. तर ती प्रियंकाची चॅनल टाकला, तर तिथं लगेच पिवळ्या अक्षरात ग्रीन असतं पैशाचं चिन्ह मोनेटायझिंगचं. तर तिथं आलं ते सांगितलं की बाबा हे यूट्यूबसाठी पॉलिसीमध्ये बसत नाही. तर मी तरी त्यांना रिक्वेस्ट केली की ह्यामध्ये काय चुकं आहे की एखादं प्राणी जर घरी त्रास देत असला त्याला सोडून दिलं काय, काय हानी पोचवली नाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा यूट्यूबकडून, की बाबा जर त्या तुमचा व्हिडिओ जर व्हायरल झाला आणि हे असंच बघून तर दुसऱ्याने पण तुमची कॉपी केली, पोत्यात कुत्रं टाकलं, पॅक केलं आणि गुदमरून मिळलं किंवा काय हानी पोचली, तर अशा हानी प्राण्यांना पोचू नये म्हणून तिच्या चॅनलला स्ट्राईक आली मी रिक्वेस्ट पाठवल्यामुळं. आणि तिचा चॅनल 7 दिवसासाठी व्हिडिओ काय अपलोड करू शकणार नाही. तरी तुम्ही म्हणला असाल की प्रियंकाच्या चॅनेलवर व्हिडिओ कसं काय आला नाही, तर 7 दिवस व्हिडिओ येणार नाही. तर 2 व्हिडिओ ते पहिलेच मी अपलोड करून ठेवले, ते आज दुपारून सोडणार आहे. राधाचा आणि ओमचा दोघं पाहुणे होऊन गावी गेल्यात, पण त्यांचा अपमान कसा होतो आहे आणि ते रुसून कशा येते, हा स्पेशल व्हिडिओ तिच्या चॅनलला आज दुपारून येईल, 2 वाजता येईल. तर त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, आज राधू तो उपास धरलाय का? ओम तो उपास धरला का? उपास धरला नाही, सगळं खाऊन बसलाय. तो धरला का कृष्णा? धरला. तर आता धरला म्हणते, कुठं गावला तुला ती? बाहेर गावला का? कुठं राहणार का? कुठं उपास म्हणजे काय असत, काय असत सांगतील? उपास म्हणजे काय असत तेच माहित नाही. उपाशी राहायचं काय असतं कृष्णा? उपाशी राहायचं. उपाशी राहायचं, उपास म्हणजे काय? उपाशी राहायचं. बघा तर मित्रांनो, प्रियंका म्हणते तुम्ही उपास धरत नाही, धरू का मी उपास? म्हणजे बघा काय माहिती का, आपण स्पष्ट सांगतो, देवाला पण स्पष्ट सांगितलं, आपल्याला काय उपास तुम्हाला सांगतो, दम निघत नाही, भूक लागते मला. मी रात्री 12 उपास धरलाय, मी रात्रीपासून खाल्लंय. काय काय खाल्लं का? रात्री 12 काय खाल्लं का? 1 वाजता काय खाल्लं का? 2 वाजता तरी काय माहितलं का? नाही. बरं, पाठ तरी 4 काय खाल्लं का? नाही खाल्लं. काहीच नाही खाल्लं. बघा म्हणजे मग मी उपास धरला, सकाळ उठले फक्त आता दूध पिलोय, दूधच पिलोय ना, दूध पिलो आणि परत हिने काय खिचडी केली, ती खिचडी खाली 2 प्लेटा आणि परत काय देत तो मला सफरछंद, सफरछंद आणि किवळी, सफरछंद खाल्लं 2 आणि किवळी खाल्ले 5 अजून काय ना, परत काय दिलं ती बटाटा चिवडा, बटाट्याचा खाल्लं, किवळी खाल्ली, सफरचंद खाल्लं, दूध प्यालं. ती आपल्या सहज तिने आणून दिलं ती चिवडा, ती खाल्लं 2 प्लेट आणि परत झालं ती तिखट हे खाल्लं 2 आणि हे पुरी नाही आणलं, खेळत काय राजगिराचा लाडू ती पुडा, त्यातलं 10 लाडू आणलं आणि परत त्याला काय अजून दुसरं, खजूर, एक ते खजूर आहे ताकद वाढाय ती एक खाल्ली आणि तशी कच्ची खजूर पण पांडून आणली ती पण खाल्लं. आता ते बटाटे उकळलेली आणि ती पण थोडी खाल्ली. अजून काय गं, बरंच काय काय आणलं ते उपासाचं पांडून खाली सामान बरंच काय खात होतो सकाळ तुम्हाला सांगतो. आणि गंजी केली ना करायची आणि ती एक खाल्लं. काय नाही ना तुम्हाला सांगतो, आपल्याला मग काय एकादशी दिवशी काय उपाशी राहते वय तेव्हा मी काय दुसरं खाल्लोय, भाकर कालवून खाल्लंय का मी?
हां उपवासाचं खाल्लंय ना सांगा मला उपवासाचं जे आहे तेच मी खाल्लंय असं नाही की खाल्लं की बाबा दुसरं काय जी उपवासाचं आहे ते दुसरं खाल्लं तर तू बोल ना गचुरं जर माझा हक्काने तुम्ही का उपास सोडला काही खाल्लं म्हणून हां ए ओके ह्यांचं काय राहिला इकडे चालू सोडती उशी काहीतरी जाऊ द्या तर ठीक आहे आम्ही अशा प्रकारे मी उपास धरला तुम्हाला सांगतो तिथनं देवाला पाया पडून सांगतो देवा आपल्याला काय तुम्हाला सांगतो दम निघत नाही म्हणून मानून घे बाबा पांडुरंगा मी खायला चालू करतोय आता काय केलंय बर बघतो काय केलं असलं पूजेने तर खातो थोडं भूक लागली हो सकाळ जमीन काय नाही तुम्हाला काय सांगू फक्त उपासच खाल्लंय आपलं कसं रोजच्या जेवणात कसं पोट भरून पोट भरतो भाकरे काढून आमटे फेमटे कुस करू तसं तुम्हाला सांगतो हे काय पांचात खायलाही असलं बाकीचं हस्तीचं माझ्या आता हिला काय त्या सफरछंदा नेन केळा नेन कुठं खजूर नेन कुठं दुधा नेन खिचडी नेन तुला सांगतो राजगिरा लाडू नेन बगरी नेन ह्यानेन काय होत असतो आता यो प्रश्न कुठं काय कसं माझी बाकर चालू नाही अशा प्रकारे मी उपास तुम्हाला सांगतो धरलेला आहे माझा उपास कसा तुम्हाला वाटला नक्की सांगा आणि प्रियंकाचा चॅनेल आता कसं आहे व्हिडिओ तेव्हा नसल्यामुळं जरा थोडा गायबुतीला असेल तरी पण आम्ही चांगले चांगले व्हिडिओ तेव्हा टाकणार ब्लॉग त्यासाठी तुम्हाला आणलं का आतमध्ये हा माणूस काय करतोय काय नाही ती कळत नाही का व्हिडिओ बनवतो तरी शांत बसत जावं ते दिवसभर तसलंच काल पण ते पूजेचा पांडवचा व्हिडिओ चालू आहे बनवायचा तिथं पण असलं धिंगाणा यांचा टाकते उशी खाली टाक ए कृष्णा इथं येऊन बस चल भूत येत नाही वळी काय माणसं आहेत काय आज एकादशी माहिती आहे का बोलायला सुद्धा नसतं ग बसायचं असतं बार के लेकरांसाठी उपास असतो आज कसला उपास आहे मोठी एकादश आहे लेकरांनी थोडं सुद्धा बोलायचं नाही शांत बसायचं कोपरा धरायचा संध्याकाळ उठायचं 6 वाजता आम्ही उपास वाढतात बसला का बसू दे ठेवू उशीर इकडे चल उपास आहे आज येड्यावर करायचं नाही ही लेकर येते निवळ पोत येते सारा सारा उठा बाज झाला आता हिरो बनवायचं बाज झाला तुला सर उठ कुठलं सुखाने बोलून दिलं नाही ह्यांनी खाली चालू पांडूची शूटिंग मस्तपैकी तुम्हाला सांगतो आषाढी एकादशीवरच ती हिडो बनवतोय लय भारी कन्सेप्ट आहे तर त्याचा पण हिडो दुपारनं येईल आमच्या मित्रांना तुम्हाला सांगतो मेन हिडो पांडुरंगवांगमारे कॉमेडियन या चॅनलला येतात ती मेन आमचा चॅनल आहे त्या चॅनल नक्की भेट देतो मी तेव्हाचं मेन मेन व्हिडिओ बघा बाकीचं तर बाकी चॅनल आमचे रोजचे ब्लॉग असतातच तर ठीक आहे आषाढीच्या कोण आले तिकडं हो इकडं बघा कोण आले बघा पहा तिकडं कोण आहे बरं आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे बाय बाय